प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीनं शिवछत्रपती उद्यानात ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यानंतर झेंड्याला मानवंदना देऊन सलामी देण्यात आली. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक कार्य, विचार अभिव्यक्ती, विश्वास श्रद्धा. याप्रसंगी महिला बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती षटगार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, चंचल पाटील, शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड, सुलभा वठारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भीमाशंकर जमादार, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर दैवेज्ञ, कार्यकारी अभियंता प्रताप कदम यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे विभाग प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी संविधानाचं वाचन केलं. ध्वजारोहणाला जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी फेटा परिधान करून उपस्थिती दर्शविली, त्यामुळं विशेष महत्त्व दिसून आलं. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत हस्तांदोलन केलं. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, त्रिमूर्ती राऊत, श्रीशैल देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक अविनाश गोडसे, पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा व्यवस्थापन प्रमुख सचिन जाधव, मृणाली शिंदे, सुनंदा यादगिरी, यशवंती धुत्तरगी यांच्यासह कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.